राज्य राज्यस्तरावरची आणि राज्यातल्या नेत्यांची सभा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाकडून एक एक प्रतिनिधी बोलताना देखील मर्यादितच प्रतिनिधी बोलणार आहेत. संध्याकाळी महाविकास आघाडीची सभा आहे आणि त्या ठिकाणी सर्व नेते एकत्रित येऊन त्या ठिकाणी मोठी सभा होणार आहे आणि सर्व पक्ष एकसंघपणाने त्या ठिकाणी सभेला येणार आहेत. मला वाटतं त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं सध्याच्या परिस्थितीवर उहापोह होईल आणि महाराष्ट्रातल्या विरोधी महाविकास आघाडीची वज्रमूठ लोकांच्या समोर निश्चितपणाने दिसेल. सर, ज्यावेळी तुमची सभा होणार आहे त्याचवेळी सावरकरांची जी मोठी भाजपकडून यात्रा घेतली जाते गौरव यात्रा, ती देखील त्याच ठिकाणी होणार आहे. म्हणजे अर्थात कार्यकर्ते एकत्र जाणार आहे आणि एक तणावपूर्ण वातावरण पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते. मला असं काही वाटत नाही. आमच्या सभेला येणारे कार्यकर्ते सभास्थानी येणार आहेत आणि यात्रा कोणी काढली असेल तर ती गावात चालू असेल, त्याची काही फारसा संबंध येईल असं मला वाटत नाही आणि पोलीस त्याची काळजी घेतील. सभेदरम्यान राहुल गांधींचा उल्लेख कुठेही केला जात नाही, फोटो असतील किंवा जे टीजर रिलीज केलेले आहेत राज्यस्तरावरची आणि राज्यातल्या नेत्यांची सभा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाकडून एक एक प्रतिनिधी बोलताना देखील मर्यादितच प्रतिनिधी बोलणार आहेत आणि त्यामुळं प्रत्येक पक्षाचे प्रमुख नेते यांचं एकत्रित दर्शन झालं. मधल्या काळात पुणे लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात विजय वडेट्टीवारांनी एक वक्तव्य केलं होतं की काँग्रेस ही जागा लढवणार आहे. नाही, असं आहे की बापटसाहेबांचं आत्ता निधन झाले, आम्ही कुणी त्याच्यावर अजून विचार केलेला नाही. बापटसाहेबांच्याबद्दल आम्हा सगळ्यांनाच आपुलकी होती. स्वतः खुद्द शरद पवार साहेब देखील सर्व कार्यक्रम त्याविषयी रद्द करून इथं पुण्याला आलेले होते, त्यामुळे आम्ही आमच्या पक्षात याची चर्चाही केलेली नाही किंवा या लोकसभेचं पुढं काय करायचं याच्याविषयी सुतराम आम्ही अजून चर्चा केलेली नाही. सर, बागेश्वर महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेलं आहे, साईबाबा हे देवच नाही आहे, वेदाळाचं कातडं त्यांनी बांधून दिलं आहे. माझी काय, मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही आहे. असे लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी टोकाची भाषणं करत असतात आणि प्रसिद्धी मिळवणे हा काही लोकांचा उद्योग असतो, त्यावर न बोललेलं जास्त बरं.